महिला सरपंच आणि तिचा पती लाच स्वीकारत असताना अँटी करप्शन ब्युरोच्या जाळ्यात अडकलाय. सभा मंडपाच्या कामाचा बिल काढण्यासाठी ठेकेदाराकडून 10,000 लाच घेणाऱ्या सांगोला तालुक्यातील आलेगावच्या महिला सरपंच आणि त्यांच्या पतीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगे हात पकडले. पांडुरंग रामचंद्र दिवसे व 51 खाजगी इसम महिला सरपंच यांचे पती राहणार आलेगाव तालुका सांगोला जिल्हा सोलापूर व नंदाबाई पांडुरंग दिवसे वय 43 वर्ष पद सरपंच मौजे आलेगाव ग्रामपंचायत तालुका सांगोला असं लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केलेल्या पती पत्नीचं नाव आहे.